अगं थांब 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 थांब, घंटा कसली वाजवतीयेस? कसली वाजवते म्हणजे काय? नाटक आहे आता आपलं. नाटक? कसलं नाटक? कोण आहे या नाटकात? अरे नाटक म्हणजे बघ ना, आपल्यासारखी लहान मुलं आणि जंगलातले प्राणी पण आहेत. काय सांगतेस, आपल्यासारखी लहान मुलं आणि जंगलातले प्राणी? काय कशावर आहे नाटक? अरे म्हणजे कसं आहे ना बघ हा, आता प्राणी त्यांची ओळख करून देतात आणि आपण आपली ओळख करून द्यायची, आपल्याला काय येतं पुढे काय, एवढंच. पुढे काय ते मला काय विचारतोस? त्याच्यासाठी आपण ही नाटकाची छोटीशी गोष्टच ऐकूया ना. गोष्टीचं नाव आहे आम्ही सारे प्राणी. लेखिका मीरा तेंडोलकर आणि त्यांच्याबरोबर माधव चव्हाण यांनी सुद्धा हे नाटक लिहिलेलं आहे. चित्र काढली आहेत संतोष पुजारी यांनी. हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. नाटकाचा अंक पहिला. ऐका हो ऐका, मला सगळं माहीत आहे. डोळ्यांनी मला सगळं दिसतं आणि हे मला माहितीये. आम्हाला देखील डोळे आहेत आणि आम्ही तुझ्यापेक्षा जास्त पाहू शकतो, कळलं? नाकाने मला श्वास घेता येतो, हे माहितीये का तुम्हाला? आमच्या नाकांचे किती तरी उपयोग आहेत, नुसत्या वासावरून आम्ही तुम्हाला ओळखतो, कळलं? दातांनी मला चावता आणि खाता येतं, हे मला पक्क माहितीये. आमचे दात बघितलेस? हा, चावून दाखवू की खाऊन दाखवू? मोम मोम मोम. कानांमुळे मला ऐकता येतं, मला आधीपासूनच माहितीये. आम्ही अगदी बारीक आवाज देखील ऐकतो, ऐकलंस का? पायांनी मी चालते, उड्या मारते, धावते आणि नाचते सुद्धा. आमच्या बरोबर शर्यत लावशील? आमच्यासारखी परेड करशील? मला केसांची वेणी घालता येते, तुम्हाला ते शक्यच नाही. आम्हाला मोकळे केसच आवडतात. वेणी? आम्ही ती पण घालू बरं. हातांनी मी कामं करते, टाळ्या वाजवते, लिहिते आणि लोंबकळते सुद्धा. हाताची घडी, तोंडावर बोट, जास्त हुशारी करू नकोस. नाटकाचा अंक पहिला इथे संपला. आता अंक दुसरा बघूया. मुळीच नाही, मला जे माहितीये ते तुम्हाला सांगणारच. असं होय, आता आम्ही सांगतो ते ऐक. आमची नख बघितलीस, कशी धारदार आहेत. नखातली घाण पोटात जाते म्हणून नख कापायची असतात. आमच्या शेपट्या पाहिल्यास, किती सुंदर आहेत. आम्ही शेपटी केव्हाच सोडली, नाहीतर चड्डी कशी घातली असती. आमची डरकाळी ऐकलीयस का कधी? थरका पुडेल, भोकाड पसरशील. भीती कोणाला दाखवतो रे? माझी आई ओरडली ना तर पळून जाल सगळे. शेवटी काय, बोलून चालून तुम्ही सगळे प्राणीच. अग माणूस देखील प्राणीच आहे, हे विसरू नकोस. हा नक्कीच प्राणी आहे, आई याला जंगलीच म्हणते. अग तो प्राणी, तू प्राणी, आपण सगळेच प्राणी. गोष्ट संपली, पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना? मग या www.books.speak.com वर भेटूया. एरवावी एरवावी.